करूं नाद बिंदु कलातीतम नाद ब्रह्मात् चित्तरोन मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंगा नाली कुठ नशी कानी टाळ मृदंगाची धुन आली कुठ नशी कानी टाळ मृदंगाची धुन नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोम तुम आली कुठ नशी कानी टाळ जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम पद्म पुराणात आला महाकुलो प्रसिद्ध अभी महाकुलो मोठ्या कुळात जन्म जरी झाला महाकुलो प्रसूतो अपि ब्राह्मण आहे ऋग्वेदी ब्राह्मण आहे जसे आम्ही आहोत जोधपूरकर ऋग्वेदी ब्राह्मण जमदग्नी वत्स परशुराम वत्चे पुत्र जमदग्नीचे पुत्र जे परशुराम अवतारी महाविष्णूचा अवतार ते आमचं गोत्र महाकुल प्रसूतो अपि पण अरे तरी त्याचं महत्व नाही नारायणाच्या हातातला कमळ सांगते आहे चैतन्यमय कमळ पद्म पुराणात महाकुल प्रसूतो अपि त्यात विशेष गर्व नको करू बरं अभिमान सर्व यज्ञेषु दीक्षितः तू तसा जरी असशील आणि सगळे यज्ञ करून चुकला असशील सगळे मंत्र माहित जरी असतील सहस्त्र शाखा अध्यायीच कोळून पिले असशील तू जरी वेद ऋचा संहिता शास्त्र षटशास्त्र ब्रह्मसूत्र मीमांसा श्रुतिया स्मृतिया पुराण शे हजारो सहस्त्र शाखा अध्यायी च न गुरु स्याद वैष्णव अवैष्णव जो है विष्णु भक्ति जर नसेल हृदयात गुरु स्याद मोठेपणा तर त्याचा काहीच मोठेपणा नाही तरी छोटाच आहे मग इतक्या मोठ्या कुळात जन्मू नाही मनुष्य जातीत येऊ नाही ब्राह्मण पद हिंदू धर्म सनातन पण विष्णु भक्ति जरा नसली अवैष्णव महाकुलो प्रसूतो अपि सर्व यज्ञेषु दीक्षितः सहस्त्र शाखा अध्यायी च न गुरु स्याद अवैष्णव ज्याच्या हृदयात भक्ति नहीं तो गुरु नहीं होऊ शकत अर्थात मोठा नहीं होऊ शकत अर्थात लहानच राहिला पद्म पुराण नारद पंचरात्र नावाच गौडीय वैष्णवांच हरे कृष्णांच हरिबोल वाल्यांच हरे राम हरे कृष्णवाल्यांच प्रमुख ग्रंथ नारद पंचरात्र त्यात प्रत्यक्ष नारद भक्तिशास्त्राचे अध्यापक नारद ऋषी सांगतात काय सांगतात आराधितो हरिस यदि तपसा तथा क्यम
अरे त्या श्रीहरीची त्या श्री कृष्णाची त्या बालाजीची जर भक्ती करतेस तर तपस्येची काय आवश्यकता? आराधितो हरिस यदि तपसा ततः किम, मग तपस्येची काय आवश्यकता आहे? आणि जर तसं नाही करत आहेस, न आराधितो यदि हरिस तपसा ततः किम, श्री हरीची जर आराधना नाही करताय, त्या रामाची वंदना जर नाही करताय, त्या कृष्णावर प्रेम जर नाही करताय, तर मग तपस्याचे काय लाभ? कितीही तपस्या केली, हिरण्याक्ष सारखी कोण तपस्या करेल? हिरण्यकश्यपू सारखी कोण करेल? हरी भक्ती नाही केली तर तपस्येचा लाभ काय, आणि हरी भक्ती केली तर तपस्येची आवश्यकता काय? कारण हरी भक्तीपेक्षा अजून काय मोठी कोणती तपस्या? अंतर बहिर यदि हरिस तपसा तथा किम, नारद मुनी पुढे सांगतात, अंतर बही हरी रे यदि, जर तुला असा अनुभव झाला असेल, अगर तू जर असं समजत असशील, समजली असशील की आत आणि बाहेर हरीच आहे, हरी सर्वत्र व्यापक समाना, हे जर लक्षात आलं असेल तर मग अजून काय तपस्या राहिली? सगळ्यात मोठ्या तपस्येचं फळ प्राप्त झालं तुला, तर लक्षात आलं की आतही तोच आणि बाहेरही तोच, माझ्यातही तोच आणि तिच्यातही आणि त्याच्यातही, सगळ्यांमध्ये तोच। 100 घागरी भरून पाणी ठेवलं आणि सूर्य प्रकाशित झाला अथवा चंद्रबिंबित झाला, प्रत्येक घागरीला वाटला फक्त माझा चंद्र आहे, फक्त माझे सूर्य माझ्यातच आहे, कारण घागर दुसरीकडे नाही, स्वतः फक्त तेवढेच पाहू शकली। पण ज्या साधिकेला ज्या योगिनीला लक्षात आलं की अगं नाही, माझ्यात आहे, तुझ्यातही आहे, त्याच्यातही आहे, सगळ्यांमध्ये, आणि तो स्वतः वेगळाही आहे, आपल्या सगळ्यांमध्ये दिसतो आहे, पण पूर्णच्या पूर्ण वर आहे तो, बघ सूर्य, तो बघ चंद्र, आपल्या सगळ्यांमध्ये तो चमकतो आहे, त्याच घागरी समुद्रात उडवलंय, 100 ही घागरी समुद्राचं जाल। प्रत्येक घागरीला वाटते माझ्यातच आहे समुद्र, ज्या घागरीला बुद्धिमानी करून लक्षात आलं अगं मी त्यानीच भरली आहे, तूही त्यानीच भरली आहे, सगळ्या बघ त्याच्यातच भरल्या आहे, आपल्यात तोच भरला, इतकंच नाही आपण सगळे त्याच्यातच आहोत, घागर में सागर, सागर में घागर। अंतर बहिर यदि हरि तपसा तथा किम, मग आता कोणती तपस्या राहिली? मुख्य अनुभव झाला, साक्षात्कार झाला, आणि जर असं नसेल, न अंतर बहिर यदि हरि, मग नुसती तपस्या, कोरडी तपस्या करून काय लाभ? तथा किम, अर्थात हरि भक्ती सारांश, अंतर बहिर हरि हा मुख्य सिद्धांत, हरि भक्ति हा सारांश, अंतर बहिर हरि हा सिद्धांत, हरि ही ओम तत्सत, हरि ही ओम तत्सत, हरि ही ओम तत्सत, जय श्री कृष्ण।